मला स्वतःला असं वाटतं की देशात लढण्याचा उमेद तयार होतो. काही खुण्याची निवडणूक काय सांगते, मध्यंतरी महाराष्ट्रातच पदवीधर स्थानिक स्वराज्य संस्था याच्या काही 3-4 निवडणुका झाल्या, तर या सगळ्या निवडणुका काय सांगतात. जवळपास सगळीकडं भाजपला एका दिवशी जागा जर सोडली, एक सुद्धा जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं सत्तेचा पूर्ण वापर त्यांच्याकडून हे त्या निवडणुकीत दिसत. त्याने तरी आता किमान स्वप्नरंजन करायला थांबवलं पाहिजे. असं आहे की मुळात मी नेहमी सांगत आलेलो आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये भविष्यकारांची संख्या फार वाढलेली आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे पोपट बसत होते पूर्वी भविष्य सांगणारे, त्यांची उपासमार तुम्ही का करता? त्यांनं भविष्यानं सांगवते, तुम्ही वास्तव्याला धरून काम करा. न कुठलं बदलाचे वारे आहेत, न कुठलं बदलाच्या वारेने बदल करण्याची जनतेच्या मनात इच्छा आहे. तर ही एकजूट दाखवली. तर 2024 साली विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 जास्त जागा निवडून देतील हे मी आता खात्रीनं सांगतो, आणि लोकसभेला किमान 40 जागा आम्ही जिंकू. ज्यांना आपले लोक सांभाळता येत नाही, ज्यांना आपल्या पक्षातले आमदार सांभाळता येत नाही, खासदार सांभाळता येत नाही, ते काय निवडणुका लढणार आहेत, काय उमेदवार आणणार आहे, कुठनं उमेदवार आणणार आहे? एक एक कार्यकर्ता तयार करायला 30-30 वर्ष लागतो. त्यांनी 40-40 वर्षाचे शिवसैनिक सोडून दिले, त्यांनी इतका अन्यायकारक वागले, आणि परवा बघा विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणे, काय संस्कार आहे, काय पद्धती आहे? त्यामुळं अशा पद्धतीनं जनता बिलकुल निवडून देणार नाही. त्यांच्याकडे निवडणूक लढायला लोक तर उरले पाहिजे. बरोबर आहे, वातावरण बदलत आहे. भाजपला एकट्याला हरवायला सासा पक्षांना एकत्र यायला लागतंय. एकटे भाजपला ते हरवू शकत नाही, सामना करू शकत नाही. अरे असेल हिंमत, आणि उद्धवजींच्या भाषेतच सांगायचं, जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या. साहेब स्वप्नांना तर काय जीएसटी नाही आहे, ना इन्कम टॅक्स आहे, ना मनोरंजन टॅक्स आहे. आता ज्यांना कामच नाही आहे त्यांना मनोरंजनामध्ये स्वप्नामध्ये राहायला अडचण नाही आहे, ते आनंद आम्ही त्यांना देऊ, आणि त्याच्यावर टॅक्सही लावणार नाही. आई शपथ सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.